क्रांत एवढ्या घाईघाईत कुठे निघालायस? ते मोनिकाला तिच्या इशू बेटा तू गाडीजवळ थांब, मी लगेच येतो. हा गुड गर्ल. सावकाश जाते. व्हेरी गुड. अरे मोनिकाला तिच्या आजोबांनी कायमच घराबाहेर काढलंय. मी आलोच. काय सांगतो काय? हॅलो. हा सावंत, नमस्कार. मी कळलं कळलं, बोला. काम काय होतं ते बोला. काम म्हणजे मोनिका तुमच्या घरी आली होती का? हो हो आली होती, पण तिला पोलीस घेऊन गेले. अरे बापरे, का? नाही काय झालं, पोलीस आमचा तो राजन आहे ना पुतळ्या, त्याची चौकशी करायला आले ते. त्यांनी काही बऱ्याच भांगडी केल्यात असा पोलिसांना संशय आहे. आणि तुमची मोनिका, तिची त्याला साथ आहे असा त्याला संशय आलेला आहे. कदाचित ते तिलाही अटक करू शकतील. अच्छा, म्हणजे हे बघा, याही पेक्षा तुम्हाला जर का अधिक माहिती हवी असेल ना, तर ती तुम्ही पोलिसांना जाऊन विचारा. मला काहीही माहिती नाही आणि माहिती करून घेण्याची माझी आता इच्छाही राहिलेली नाही आहे. आणखीन एक गोष्ट दानूमामा लक्षात ठेवा, यापुढे मला कुठलीही गोष्ट विचारू नका आणि मला भेटूही नका. समजलं? हो, पण तुम्ही एकदम असे. काय बोलतोस का तू? हो मला आताच कळलं, मोनिका त्याने पोलिसांनी अटक केले. अहो मग आता काय करायचं? एक मिनिट, आपण काय करणार? अगं आधी बातमी कन्फर्म तर होऊ देत ना. आधीच काय बातमी 100% खरी आहे. निर्मले, अगं बातमी 100% खरी आहे. सावंतांशी बोलणं झालं ना. खरंच नानू मामा, शत्रूचा पूर्णपणे पाडाव होऊन तो चारी मुंड्या चित झालेला आहे. चला चहा घेऊया आधी. थँक यू. वेलकम. अरे ये बस. मी काय म्हणतो निर्मले, ते म्हणतात ना लोहा गरम आहे तोपर्यंत हातोडा मार. काय हे सगळं झटपट मार्गी लागायला हवं. हो बरोबर आहे तुझं, पण मानसीला ईशाशी काहीतरी बोलायचं होतं ना, ते काही विचारायला हवं तिला. झालं की नाही बोलून? बरोबर बरोबर. आहे कुठे ती? हा हे बघा, विचार विचार तिला. चहा नाही नको. विक्रांत कुठे? तो ईशाला घेऊन बाहेर गेला. अगं तू उभी का? बस ना, बस बस. नाही ना मामा, इट्स ओके. अगं बस ग, काय निर्मलाला तुला काहीतरी विचारायचंय. कशाबद्दल? मानसी, तू ईशाशी काहीतरी बोलणार होतीस आणि मग सांगणार होतीस, झालं का काही? अजून नाही बोलले, पण आज बोलते. मी मला एक कळत नाहीये, तू ईशाच्या मताला इतकं महत्व का देते? एवढी चिमुरडी पोरती. नानू मामा, मी कालही म्हणाले की ईशा लहान आहे म्हणूनच तिची संमती महत्वाची आहे, कारण आम्हाला तिघांना एकत्र राहायचंय. बरोबर ना? बरोबर आहे तिचं, अगदी करेक्ट आहे. हो विजय, तू बोलतोयस ते अगदी करेक्ट बोलतोय. आहे म्हणजे आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण मी काय म्हणते,
ईशाला जर तिची आवडती माणसं आई बाबा म्हणून मिळणार असतील तर काय हरकत आहे? मी एक सांगू का? बरोबर बोलतीये ती. काल आम्ही दोघांनी सुद्धा आर्यन आणि अथर्वाला त्यांना याबद्दल काय वाटत ते म्हणणं ऐकून घेतलं. मग काय म्हणालीत ती? मुला आपल्याला नेहमीच वाटत असत की आपली मुलं अजून लहान आहेत म्हणून, पण त्या दोघांनी इतकं सरळ, स्वच्छ आणि हुशारीनं उत्तर दिलं ना. तात्पर्य काय की आपण उगाच घाई करू नये. काय ग निर्मला, त्या प्लीज रागवू नका. पण आपण घाईघाईत निर्णय घेऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच जरा पेशंटली विचार करून निर्णय घेऊ. मी सॉरी म्हणते, माझं चुकलं. नाही त्यात हो, तुम्ही सॉरी नका म्हणू, पण मला खरंच. मानसी तू तुझा वेळ घे. काय ना की कधी कधी मलाही असं वाटतं की विक्रांतला समजून घेण्यात मी कमी पडले म्हणून. मला फार वेळ नकोय, मी आजच बोलेन ईशाशी. पण प्लीज माझ्या मागे लागू नका. असच ना, आधी आपण खायचं. गुड गर्ल. ईशा एक विचारू? तुला मी आणि विक्रांत बाबांनी जर लग्न केलं तर तुला आवडेल? लग्न कशाला? तुम्ही काय भावला बोललेत का लग्न करायला? छोटी मम्मा तुला माहितीये का, आमची जी शाळेतली टीचर आहेत ना, त्यांनी आम्हाला भावला बहिणीचं लग्न करून दाखवलं. खूप मजा आली. पण तुम्ही काय दोघ भावला बोललेत का? बोला छोटे मामा. किशू बेटा, आम्ही जर लग्न केलं ना तर तुला आई बाबा मिळतील हो की नाही? ते तर तुम्ही आत्ताच आहात मम्मा आणि तू बाबा. मग मला सांगा लग्न कशाला? मला छान कपडे मिळतील, नागिने, मग मी नेल पेंट लावेल, मग मेहंदी काढेल, मग खूप मजा येईल, मग मी डान्स सुद्धा करेल. ईशा चला बाळा, आपण आज जाऊया. मी तुला तिकडे गोष्ट सांगेन. भावला भावणीची? हो भावला भावणीची. मग आपण जायचं. बघितलं तिच्यासाठी लग्न म्हणजे खेळ आहे. पण तिच्यासाठी काय? आमच्या सगळ्यांसाठी तुमचं लग्न हा एक खेळ होऊन बसलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं दोघांचं आयुष्य
म्हणजे खेळ नाही. योग्य काय तो निर्णय. हो मग आता आपण काय करायचं माहित नाही. बाबा म्हणाले ते बरोबर आहे, आपलं आयुष्य म्हणजे काही खेळ नाहीये. फक्त आपलं आयुष्य की आपल्या बरोबर ईशाचंही आयुष्य? उलट ईशा बरोबर आपलं आयुष्य. तुमच्या घरी तिने छत्र्यांचं घर बनवलं होत, त्याच्यामध्ये आपण तिघं राहणार असं ती म्हणाली होती. पण आता आताही तिने तेच ठरवलंय, आपण तिघांनी राहायचं एकत्र. पण त्यासाठी लग्न कशाला करायला हवं ही तिची साधी सोपी निरागस शंका. तिच्या वयाला शोभेल आणि ती शंका बरोबर पण हो रे, कारण लग्न नवरा बायको त्यांचे नाते संबंध हे करण्याचं तिचं वयही नाहीये. तिला आपणच काय पण कुणीही सांगितलं तरी नाही समजणार. किती विचित्र योगायोग आहे ना विक्रांत, आपण दोघही डॉक्टर, तू गायनेकोलॉजिस्ट, मी पीडियाट्रिशियन. पण जन्मदाते नसूनही ज्या मुलीवर आपण जीवा पाड प्रेम केलं तिला मात्र आपलं मन समजावून सांगू शकत नाही. एकमेकांना तरी कधी सांगू शकलोय का आपण? आणि जेव्हा जेव्हा ती वेळ आली पण पळ काढला, मी पळ काढला, त्याची शिक्षा तू भोगलीस. त्यात दोष तुझा नाहीये, मला परत माणसात तूच आणलंयस जगासाठी. पण खूप चांगले आणि यशस्वी डॉक्टर आहो, पण आपल्या पुरते मात्र आपण असहाय्य आणि हतबल रुग्ण आहोत. पण पुन्हा प्रश्न तोच की आपण काय करायचं? बाहेर सगळे आतुरतेने वाट पाहतात आपण काय निर्णय घेणार याची. एक गोष्ट नक्की आहे विक्रांत, निदान या वेळी तरी लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील याचा विचार तू म्हणजे आपण नाही करायचा या वेळी. म्हणजे लग्नाच्या मांडवात ताई प्रेग्नेंट आहे हे कळल्यावर सुद्धा तू स्वतःपेक्षा तिचा, तुझ्या माझ्या आजी आजोबांचा जास्त विचार केला, त्यामुळे अनेकांनी अनेक दुःख भोगली. पण आता तसं होता का म्हणे मान्य मान्य. एक वेळ कुणाला सुख नाही मिळालं तरी चालेल, पण दुःख कोणाच्याही वाटायला येता कामा नये.
करेक्ट. मला काय वाटतं ते प्रामाणिकपणे सांगू? सांग ना. समजा आपण ईशाचं म्हणणं डावलून लग्न केलं तरी उद्या ईशा मोठी होईल आणि आज जे तिला कळत नाहीये ते तिला कळायला लागेल. मग तेव्हा तिने असं नको म्हणायला की तुम्ही फक्त स्वतःच्या सुखाचा विचार केला. नाही नाही, तिने असं म्हणता कामा नाही मानस. पण जर तिला असं वाटलं की तू माझी मावशी असूनही तू आणि बाबांनी माझ्या आईला हकलून दिलं कारण तुम्हाला दोघांना एकमेकांची लग्न करायचं होतं, तिचं असं म्हणणं हा आपला सगळ्यात मोठा पराभव असतो. तशी संधी आपण तिला नाही द्यायची. तिच्यासाठी त्याग करायचा असाही विचार करून बघ मानसी, की आज जर आपण लग्न नाही केलं तर ईशा जेव्हा मोठी होईल तेव्हा ती असंही म्हणेल की तुम्ही माझ्यासाठी तुमच्या सुखांचा त्याग का केला, का नाही केलं लग्न तुम्ही? ते तसं म्हटलेलं मला जास्त आवडेल विक्रम. मलाही. आणि त्यामुळे आपल्या प्रेमापेक्षा तिच्या मनातली आपली प्रतिमा तिला धक्का लागणार नाही, ते जास्त महत्वाचं आहे मानस. म्हणजे शेवटी आपण ईशाला काय वाटेल याचाच विचार करतो, कारण तिच्या जन्मापासून आपण तिच्यासाठीच जगतो. हे मात्र अगदी खरं आहे. आणि केवळ तुझ्यामुळेच ती या जगात आली आणि तुझ्यामुळे जगली आहे. तुझं प्रेम, वात्सल्य, संस्कार, सुरक्षा फक्त तुझ्यामुळे मानस. आणि आपण एकत्र येण्यापेक्षा ईशाचं अस्तित्व जपणं हे जास्त महत्वाचं. मग आपण लग्न करायचं की नाही हे ईशानेच मोठी झाल्यावर ठरवलेलं. बरं, हा तुझा निर्णय पक्का आहे? माझा चुकलं. हा आपला निर्णय पक्का आहे? बाळा ये इकडे ये. नो प्रॉब्लेम, मी तुला नवीन घेऊन देईल. हा काय ठरलं? ईशा मोठी होईपर्यंत आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय. अगो बाई, म्हणजे आम्ही भाऊला भाऊली नाही आहोत, माणसं आहोत. आणि माणसं लग्न का करतात हे तिला कळायला लागेपर्यंत इशू चला, आजोबा वाट बघत असतील, सई मावशी वाट बघत असेल, घरी जाऊया. आमचं नाही राजा, बाहुला बाहुली. मग आपण जाऊया घरी.